नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या आनंदी कट्ट्यावर स्वाती टोकेकर यांनी लिहिलेला दिवा मनातला हा अतिशय सुंदर लेख तुमच्याशी शेअर करते संध्याकाळची वेळ झाली नेहमीच्या सवयीनं सरितानं देवघरातला दिवा लावण्यासाठी वळलेल्या वातीतली एक वात हलकेच तेलात घातली तेवढ्यात मागून पाच वर्षाच्या लक्ष्मीप्रियानं तिचा पदर ओढत तिला विचारलं मोठी आई आपण दिवा का लावतो ग दिव्यानं अंधार दूर होतो मन शांत होतं छान वाटतं वातावरण पवित्र होतं असं बरंच काही सांगितलं तिनं लक्ष्मीप्रियाला पण तिला स्वतःलाच हा प्रश्न छळत राहिला खरंच का लावतो आपण दिवा असं म्हणतात की दुसऱ्याच्या मनावरची काजळी दूर करण्यासाठी आधी आपल्या मनाचा आरसा स्वच्छ असायला हवा आणि मन प्रकाशमान राहायला हवं असेल तर आपण दिवे मनात न लावता बाहेरच का लावतो खरं म्हणजे आपल्या मनाचा दिवा लावला की आत लखकन प्रकाश पडतो धुसर झालेले आपण आपल्यालाच दिसायला लागतो हे स्वतःला पाहणं मनोहारी असावं की भीतीदायक हे आपल्यालाच ठरवायला हवं कारण दिवे विविध प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे मात्र प्रकाश साऱ्यांचा एकच असतो जो आपल्याला आपला चेहरा नक्कीच दाखवतो रोज जगतानासुद्धा आपण दुसऱ्याच्या आयुष्यात दिवे लावत राहतो समोरच्याचं उणं अधिक शोधत बसतो ते पाहताना आपली दृष्टी फार प्रखर असते खरं म्हणजे आपल्या मनातला अंधार आधी दूर करायला हवा त्यासाठी मनाचा दिवा उजळला तर खूप काही समजून घेता येईल हे समजून घेणं मोठं मजेचं असतं स्वतःची प्रतिमा ओळखताना जो मार्ग दिसतो तो दुसऱ्यालाही दिसू शकतो त्यातून त्यालाही वाट मिळते म्हणतात ना दिव्यानं दिवा लावला जातो आणि प्रकाशाची एक सुरेख वाट लखलखते आनंदाचा समाधानाचा प्रकाश दिसतो मला माझा प्रकाश मिळाला ना की साऱ्या जगाला उजळून टाकता येणंही किती सोपं होतं मला ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातला तो चित्रपट आठवतो ही कहाणी हे दिये की और तुफान की अगदी तसंच येणाऱ्या संकटात वादळात पाय रोवून ठामपणे उभं राहताना मनाचा दिवा प्रकाशित असला की भक्कम आत्मविश्वास मिळतो जो आपल्याला अग्नीची दाहकता त्याचं मांगल्य आणि धगधगणारा प्रकाश घेऊन त्या अडचणींचा सामना करण्याची शक्ती देतो या हृदयातला प्रकाश इप्सित ठिकाणी घेऊन जातो आयुष्यात कुठे पोचायचं हे ठाऊक असलं तरी त्या मार्गावरून जाताना हा अंतर्मनातला दिवा आपल्याला घराची वाट दाखवतो दिवा प्रतीक आहे स्वच्छ सकारात्मक दृष्टीचं तर अंधार आहे असुरक्षिततेचं बुद्धिभ्रम करण्याचं भीती निर्माण करण्याचं नकारात्मक विचारांचं दिव्याचं तेज एकमेकांना जोडत राहतं मनाचा दिवा तर संपूर्ण मानवजातीला विश्वबंधुत्वाची भावना देतो एक अंधत्व आलेल्या मुलीला धीर देतानाचे हे शब्दही असेच आशेचं शिंपण करतात अचानक अंध झाल्यानं दुःखी कष्टी झालेले या मुलीला तिचे शिक्षक म्हणाले आतापर्यंत बाहेरचं जग पाहिलंस आता तुला एक वेगळी संधी मिळालीये स्वतःच्या आतलं जग डोकावून बघ हे आतलं जग म्हणजेच मनाचा दिवाच संध्याकाळ व्हायला लागली की सर्वत्र अंधूक दिसायला लागतं पण अशावेळी देवाजवळ दिवा लावला ना की कुणीतरी आपलं अगदी जवळच आपल्याबरोबर आहे असा भास होतो हे कुणीतरी म्हणजे आपणच असतो पण हे वाटणं जास्त खरं होतं जेव्हा आपण आपल्या मनाच्या दिव्यावरची कात स्वच्छ करतो आणि आपल्याला आपलं घर आपली माणसं मित्र नाती समाज देश स्पष्ट दिसायला लागतो पिंडी ते ब्रह्मांडी या सूत्रानुसार जे माझ्या आहे ते तेच या विश्वात तेव्हा विश्वाला सकारात्मकतेकडे नेताना अडचणी संघर्ष संकट अटळेत म्हणूनच हा दीप सतत तेवट ठेवायला हवा आपणच प्रकाश असतो हा विश्वास मनात असेल तर अंधाऱ्या टनेलच्या दुसऱ्या टोकाला नक्कीच प्रकाशाची भेट होईल याची मनात खात्री असते या प्रकाशाची सोबत हवी हवीशी वाटत असेल तर बाहेरचे दिवे लावण्यापूर्वी मनाचा दिवा प्रज्वलित करायला हवा अज्ञानाकडून ज्ञानाकडे तिमिराकडून उजेडाकडे भीतीकडून प्रीतीकडे नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे मी कडून आम्हीकडे नेणारा मंद मंद तेवत राहणारा कितीही संकटाच्या वादळांनी विझण्याची भीती असतानाही स्वतःचं अस्तित्व टिकवावं कसं हे शिकवतो मनाचा दिवा मनातलं उलगडणारा सारं समोर आणणारा असा हा मनाचा दिवा आपल्या प्रत्येकानं जपायलाच हवा तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे